आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संसार करून खूप झाला, स्वतःचा झाला, मुलाबाळांचाही झाला. आता जरा विसावा हवा आणि तो इथे घरात राहून नाही मिळणार, त्यासाठी दूरच जायला हवं. आई काहीतरी काय बोलतेस, आणि कशाला जायचं आता तुला, सगळीकडे पाऊस पडतोय आणि मुळात सगळं छान चाललंय घरात, इतकी माणसं आहेत घरात, राहा ना. सगळं छान चाललंय ना म्हणूनच जाते. आणि आता हे बघ, तसंही श्रेयसची काळजी घ्यायला तारा आहे. तुझंही नवीन काम सुरू झालंय आणि अक्षय आणि श्रावणी आहेत घर सांभाळायला, अरविंदही आहे. हे बघ, मी देवाधर्माला जाते, आता नाही म्हणू नकोस, मुडता घालायचा नाही. अगं मुडता नाही घालत होत आम्ही. फाईन, जायचंय ना तुला, जा, पण सांभाळून जा, स्वतःची काळजी घे. ओके. अगं घेईन मी काळजी, आणि इंदूजी आहे ना बरोबर. तू नको काळजी करूस, आणि तू स्वतःची पण काळजी घ्या, जास्त तडतड करायची नाही. एकमेकींची काळजी घ्या, सांभाळून राहशील ना? हो, प्रॉमिस कर. यशोधरा, एवढी का हरवी झालीस? अगं मी काही कायमचे चालले का? अगं काहीतरी काय बोलतेस, सांभाळून जा आणि सांभाळून ये. ओके. नाउ जस्ट गो, आणखी रडवू नको आम्हाला. असे गो. आजी. काय आजी? काय नको ना ग जाऊ अशी सोडून, अशी एकटीला सोडून जाणार आहेस वय तू? लहानस काय गात आणि काय ग, मी काय जन्मभर पुरणार आहे वय तुला? असं बोलणार असेल नंतर मी तुला जाऊच देणार नाही. अगं का बरं बोलतेस तू? बर बाई, नाही बोलणार. तारे तुला तर माहिती आहे ना, आयुष्यभर संसार केला मी, जरा मी हिसाबा मिळाला नाही. आणि बरोबरी चुकणे, आपल्या मनातलं सांगायला कुणी भेटलंच नाही, कुणी मैत्रीणच नाही. पण इथं आले आणि श्रेयसची आजी भेटली, आमच्या दोघींची लई गट्टी झाली. लई चांगल्या आहेत त्या. आता मला सारखं म्हणतात, तीर्थयात्रेला चला, तीर्थयात्रेला चला. आता त्यानं कसं नाही म्हणायचं? हा, तसं मी त्यांच्या निमित्तानं माझी बी तीर्थयात्रा होईल, देवदर्शन होईल. जाऊ ना गा मी? हा अगं बोल की. बरं ठीक आहे, जा तू. पण एकट आहे, तिथं गेल्यावर वेळेवर जेवायचंय आणि वेळेवर दवा पाणी घ्यायचंय, आणि जे काय काय घडतंय रोज ते समजा रोजच्या रोज फोन करून सांगायचंय, जमणारे काय तरच जायचंय. हो ग बाई, माझी आई. बर थांब, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आहे हे? मी नाही का गावाला जाते तेव्हा तू वाटेत खायला कसं खाऊ देतेस, तसं तुझ्यासाठी खाऊ आणलंय. भूक लागली तर खा बर. माझी गुणाची माहिती. यशोधरा, तुझ्या बाबाचा धडा भरला. नाही, मला श्रेयसला जायचं नाही. मम्मा श्रेयस, नाही नाही.
का अशी स्वप्न पडतात आम्हाला आणि इतक्या वर्षानंतर ही का स्वप्नात येते आमच्या आणि आम्ही का घाबरतोय तिला. ती आमच्या श्रेयसला आमच्यापासून दूर करू शकते म्हणून नाही. आम्ही श्रेयसला आमच्यापासून दूर कधीच होऊ देणार नाही. नो, जीव गेला तरी श्रेयसला आमच्यापासून कुणीच दूर करू शकत नाही. आमच्या मनात दाटून येणारी भीती म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे याची चाहूर तर नाही ना. की भूतकाळातलं एक गहन सत्य कोणालाच न सांगता मनात दाबून ठेवल्याचा परिणाम आहे हा. गुरुजींनी भविष्यवाणी केली आहे की भूतकाळ समोर येणार आहे. त्या दिवशी ते गिफ्ट, ते लेटर. जर आम्ही नसताना असं गिफ्ट आलं, लेटर आलं, तर सगळं सत्य सगळ्यांसमोर येऊ शकत आणि तसं झालं तर आम्ही सगळंच कमावून बसू. ते लेटर आलंय म्हणजे बहुतेक ती परत आली. कोणत्याही क्षणी घाला घालू शकते ती. होत्याचं नव्हतं करू शकते. नाही नाही, कुणाला तरी विश्वासात घेऊन सांगावं लागेल आम्हाला. हे आई इथे असती तर तिला सांगितलं असतं, तिने समजूनही घेतलं असतं. पण मग अरविंदला सांगू. हो, तोच आहे जो आम्हाला समजून घे. हे सगळं सत्य त्याला सांगावंच लागेल. अरे वा, आज मूड छान दिसतोय. ब्रेकफास्ट? अगं, ब्रेकफास्ट साठी मी आता खाली येत होतो. कशाला आणलास तू? नाही, आम्ही विचार केला आज आपण आपल्या रूम मध्ये मस्त एकत्र ब्रेकफास्ट करूया, छान गप्पा मारूया. आय होप यू डोंट माइंड. मिरॅकल म्हणजे नाश्ता घेऊन तू रूम मध्ये आलीस, म्हणजे कपडे रेडी करतेस. आजचा दिवस, आज माझा वाढदिवस पण नाहीये. आर यू ओके? तू बरी आहेस ना? तू असं रिॲक्ट करतोय जणू.